माननीय मोदीजींच्या सरकारला एकतीस ला आठ वर्ष पूर्ण होते ही आठ वर्ष भारताच्या इतिहासामध्ये नवभारत निर्मितीची आठ वर्ष आहेत मी नेहमी असं म्हणतो की माननीय अटल बिहारी वाजपेयीजी बावीस पक्षाचं सरकार चालवत असताना एक नव्या भारताची संकल्पना त्यांनी मांडली आणि त्याची एक प्रकारे सुरुवात त्यांनी केली पण खऱ्या अर्थानं संपूर्ण मेजॉरिटीने आलेलं सरकार मिळाल्यानंतर आले एखादा नेता काय करू शकतो हे माननीय मोदीजींनी आपल्याला दाखवून दिलं आपल्याला कल्पना आहे की राजकारणामध्ये बोलणारे अनेक असतात आणि अलीकडच्या काळामध्ये बोलघेवड्या बोल नेत्यांची तर मालिकाच पण बोलेन तैसा वागेन असे नेते बोटावर मोजण्या ऐकते वॉक द टॉक ज्याला म्हणतात ते करणारे नेते हे बोटावर मोजण्या आहेत आणि सुदैवाने जे जे बोलले ते करून दाखवणारे नेते जर कोणी असतील तर ते माननीय नरेंद्र मोदीजी आहेत या आठ वर्षामध्ये कितीही आरोप झाले टीका झाली टोकाची टीका झाली तरी तरीही मोदीजींनी आपला कार्यक्रम बदलला नाही आपली दिशा बदलली नाही कारण पहिल्या दिवशी मोदीजींना माहिती होतं समर्थ भारत तयार करायचा असेल शक्तिशाली भारत तयार करायचा असेल तर बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा प्रकारची नीती आपल्याला ला करावी लागेल या देशातल्या गरीबाच्या कल्याणाचा अजेंडा हाच या देशाला शक्तिशाली बनवू शकतो मुडभर लोक शक्तिशाली झाले तर कुठलाच देश ताकदवर होत नाही जेव्हा बहुजन आणि सर्वजन शक्तिशाली होतात तेव्हाच देश ताकदवर होतो आणि हे सत्य समजून सामान्य माणसाला एम्पावर करणं त्याला शक्ती देणं हे कार्य मोदीजींनी सुरू केलं आणि गेल्या आठ वर्षामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं गरीब कल्याणाचा जो अजेंडा या ठिकाणी राबवला गेला सामान्य माणसाला हे वाटायला लागलं गरीबाला हे वाटायला लागलं हे माझं सरकार हे माझ्याकरता काम करणारं सरकार आहे पहिल्यांदा गरीबाला असं वाटलं की माझे पंतप्रधान आहेत माझ्याकरता विचार करणारे पंतप्रधान आहेत मुळभर लोकांचा विचार करत नाही आजूबाजूच्यांचा नातेवाईकांचा विचार करत नाही तर यांचं बृहद अशा प्रकारचं कुटुंब आहे मोठं कुटुंब आहे माझं कुटुंब माझी जबाबदारी इतपत्य सीमित नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्र नाही संपूर्ण भारत माझं कुटुंब आणि त्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून ही माझीच जबाबदारी अशा भावनेतनं हा गरीब कल्याणाचा अजेंडा राबवत गरीबाला अन्न मिळालं पाहिजे त्याला शौचालय मिळालं पाहिजे त्याला गॅस सिलेंडर मिळालं पाहिजे त्याला घर मिळालं पाहिजे त्याला पाणी मिळाली पाहिजे त्याला इलेक्ट्रिसिटी मिळाली पाहिजे त्याला शिक्षण मिळालं पाहिजे त्याला आरोग्य मिळालं पाहिजे प्रत्येक मूलभूत गरज पूर्ण करण्याचं काम मोधी जाल। हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालं आणि हे सगळं होत असताना भारताला देखील ज्या प्रकारे त्यांनी शक्तिशाली केलं कालच मी आकडेवारी पाहत होतो की आपले जे एक्सपोर्ट आहेत बारा तेरा साली आपण इम्पोर्ट खूप करायचो पण एक्सपोर्ट करण्याची ताकद नव्हती चार बिलियन डॉलरचा एक्सपोर्ट आपण करत होतो या वर्षी ते तेव्हाच्या चार वरनं या वर्षीचा आपला एक्सपोर्ट आहे त्र्याऐंशी बिलियन डॉलर म्हणजे ही किती मोठी जंप आहे आणि एक्सपोर्ट होतो म्हणजे निर्मिती होते निर्मिती होते म्हणजे रोजगार तयार होतो रोजगार तयार होतो म्हणजे सामान्य माणसाच्या हाताला काम मिळतं त्यामुळे हे काही हवेत झालेले एक्सपोर्ट नाही आहे या देशामध्ये एक इकोसिस्टीम तयार झाली ज्या इकोसिस्टीमने सामान्य माणसाच्या हातालाही काम दिलं आणि देशामध्येही समृद्धी आणली आज सगळ्यात महत्वाचं काही असेल तर भारत जो कालपर्यंत थर्ड वर्ल्ड कंट्री म्हणून रिंगणाच्या बाहेर बसून टाळ्या वाजवत होता आता तो प्लेअर आहे जगाच्या पाठीवर तीन देश बसो का चार देश भारताशिवाय होत नाही आणि रशिया आणि युक्रेनलाही म्हणावं लागतं की आम्हाचं वृद्ध संपवायचं असेल तर मोदीजींनी मध्यस्थता केली तर कदाचित ते संपू शकेल ही जी काही एक जागतिक अवस्था आज भारताला मोदीजींनी प्राप्त करून दिली आहे असं एक ऋषितुल्य नेतृत्व भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे त्यांचं अभिनंदन करूया